याला बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका. परेशच्या बॅटमधून मिड विकेटच्या वरतून चेंडू सीमारेषा पलीकडे, सहा धावांसाठी षटकार. हा धावा यावेळेला लाईन चांगली आहे. विनोद फटका चांगला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने, हेलिकॉप्टर स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पलीकडे, सहा धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा बॉल तयार, बॅकफुटला जाऊन पुल केलाय मिड विकेटच्या वरतून. अनादा बिगेट, लगातार तिसरा षटकार येतोय. खराब गोलंदाजी ते होत असताना विनोदची. खेळ संपलाय 33 धावा. यावेळेला फटका चांगलाय, गॅप मध्ये जातोय. वन बाउंड क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पलीकडे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून परेश ठाकूरच्या बॅटमधून खेळ करत असताना पहिल्या मॅच मध्ये. यावेळेला कव्हर्सला दिशा दिली आहे क्षेत्रक्षक, तिथे खराब फिल्डिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चार रन, कॅच होती आणि ते मात्र कॅच ड्रॉप, त्याचा मोबदला चार रन. चांगला फटका इथे परेशच्या बॅटमधून मिड विकेटला, षटकार येतोय. चांगली बॅटिंग करत असताना इथे परेश आपल्या टीमसाठी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. ठाकूर मॅन फ्रॉम दुतुम इथे करत असताना सुरेख फटका इथे पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन स्वीपर कव्हरच्या दिशेने एक रन कम्प्लीट, दुसरी रन घेण्याचा प्रयत्न आणि सेकंड रन देखील इथे कम्प्लीट होत असताना बॅट्समन चांगला फटका इथे मिड विकेटच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक जज करतो चेंडू सीमारेषा पलीकडे, परेशच्या बॅटमधून आणखी एक चौकार आणि या चार धावांबरोबर टीम 12 बॉल 39 रनवर. परेश खेळत असताना खूप चांगला फटका पॉइंटच्या दिशेने बॅकफुटला जाऊन कट केलाय. टोटल रनवर पाहूया तिसरं अर्धशतक. कुठला खेळाडू लगवतो यावेळेला बॅकफुटला जाऊन पुल केलाय, खूप चांगला फटका आणि खूप लांब लचक फटका येतोय. परेश ठाकूरच्या बॅटमधून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली असताना आपल्या टीमसाठी यावेळेला फटका चांगलाय. नो मॅन्स लँड मधून चेंडू सीमारेषा पलीकडे आणि परेश ठाकूरच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक इथे ठोकलं गेलंय. 15 बॉल मध्ये त्याने अर्धशतक इथे लगवलं. 15 बॉल 52 आणि 12 गावदेवी अंडर 22. चांगला फटका आहे, आणखीन हेलिकॉप्टर लँड होतोय ऑन साइड ला. वाईड इज लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे, षटकार. गव्हाण टीमच्या आणखीन एक चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल इथे मात्र मिळेल. धावसंख्या 74 अभय शेवटचा षटक टाकण्यासाठी परेशसाठी आणि पहिल्या बॉलवर इथे मात्र बीट, तर चांगलं टार्गेट नक्कीच म्हणता येईल. यावेळेला हुक केलाय, खूप चांगला फटका, स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, षटकार. 80 खेळलाय, 19 बॉल मध्ये 62 आणि 20 बॉल मध्ये आता 63 धावांची खेळी, 66 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून केली गेली. खूप चांगला फटका, बॅकफुटला जाऊन स्लीपर कव्हरला दिशा दिली, बेमिसाल कव्हर ड्राईव्ह आणि तोपर्यंत 2 धावा परेशच्या खात्यामध्ये जात आहेत. टीमची धावसंख्या टार्गेट असेल कुक्षे टीम समोर. पुन्हा एकदा तोच फटका पाहायला मिळतोय, बॅकफुटला जाऊन पंच केला, एक रन इथे कम्प्लीट होईल. दुसऱ्या रनसाठी इथे दोन्ही फलंदाज धावत आहेत आणि सेकंड रन इथे कम्प्लीट, तिसरी रन देखील इथे मात्र मिळेल. ओव्हर थ्रो 22 बॉल 71 रनवर. आणखीन एक चांगला फटका, फ्रंट फुटवर येऊन चेंडू मिड विकेटच्या वरतून पाठवलाय सीमारेषा पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. आणि परेशने धावा केल्या या मॅच मध्ये 77-23 बॉल मध्ये, सर्वाधिक मोठी धावसंख्या त्याच्या बॅट मधून आतापर्यंत या स्पर्धेमध्ये उभारली गेली आणि टीमची